आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले, स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीचे काउंटडाऊन सुरू. लोकसभेपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची घोषणा. रयत संघटनेचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. मराठी भाषा रक्षणाबाबत कर्नाटक मराठी साहित्य परिषदेतर्फे निवेदन. सुभाषचंद्र नगरात महिला सन्मानाचा कार्यक्रम संपन्न. मराठा बँकेकडून सामान्यांना आर्थिक आधार. डॉक्टर विनोद गायकवाड यांना मातृस्मृती पुरस्कार प्रदान. बेळगाव प्रभाग समितीच्या सक्रिय नागरिकत्व नियमावलीचे प्रकाशन. कन्नड फलक अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, ते ही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकेल हा अंदाज लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चिती सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या गोटामध्ये आता राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तसेच उमेदवार निवडीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून येत्या 2 दिवसात उमेदवार यादी अंतिम स्वरूप घेईल असे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह 7-8 राज्यातील उमेदवारांच्या निवडीवर चर्चा करण्यात आली असून सुमारे 150 उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या मुख्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते. लोकसभेपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हरियाणातील सत्ताधारी भाजपा व JJP यांच्यातील सुंदोपसुंदी सपाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत थेट मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या राजीनाम्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील लोकसभा निवडणूक जागावाटप कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. मनोहरलाल खट्टर व त्यांच्या मंत्र्यांनी आज सकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे हरियाणा मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची घोषणा.
संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिन्याभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. December 2019 CAA विरोधात देशभर हिंसक आंदोलने झाली होती. भाजपने 2019 लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात CAA आश्वासन दिले होते. त्यानुसार 2024 निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर CAA लागू केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. CAA मुळे देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध राज्यांमध्ये या कायद्याला तीव्र विरोध झाला होता. देशभर हिंसक विरोध होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली होती. निवडणुकीच्या तोंडावर कायदा लागू केल्यामुळे भाजपच्या हाती राजकीय आयुध मिळाल्याचे मानले जात आहे. रयत संघटनेचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. राज्य सरकारने 4-5 महिन्यांपूर्वीच चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे, पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळालेला नाही. त्याचप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात, जनावरांच्या चारा पाण्याची 18 मार्चपूर्वी सोय न केल्यास बेळकूड गेट येथे राज्य महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, तालुका अध्यक्ष बसवराज पाश्चापुरे, हरित सेना तालुका अध्यक्ष आनंद पाश्चापुरे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. मराठी भाषा रक्षणाबाबत कर्नाटक मराठी साहित्य परिषदेतर्फे निवेदन. कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडू असे ठोस आश्वासन उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिले. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे परिषदेचे अध्यक्ष गुरैया स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आज उमरगा येथे आमदार चौगुले यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी परिषदेचे कार्यवाह प्रभाकर सलगरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक किरण सागर, अमर सगर, रोहित बंडगर आणि अविनाश काळे इत्यादी साहित्यिक उपस्थित होते. सुभाषचंद्रनगरात महिलांचा सन्मानाचा कार्यक्रम संपन्न. सुभाषचंद्रनगर येथील महिला मंडळाच्या वतीने समुदाय भवनामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वयाची 70 पार केलेल्या 15 महिलांचा सत्कार श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्चना खणगावकर यांनी स्वागत केले. राधिका तेंडुलकर यांनी महिला दिनाचे महत्व व सत्काराचा उद्देश सांगितला व स्त्री शक्तीवर आधारित कवितेचे वाचन केले. पुढील वर्षाच्या कार्यकारिणीत रेश्मा कर्डे, शिवानी कर्डे, सोनम कर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली. अस्मिता गुरव यांनी आभार प्रदर्शन केले. मराठा बँकेकडून सामान्यांना आर्थिक आधार. जनसामान्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम मराठा बँकेने केले आहे असे गौरवोद्गार आमदार राजू सेठ यांनी व्यक्त केले. मराठा बँकेच्या गांधीनगर शाखेचे उद्घाटन सोमवारी आमदार सेठ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार अध्यक्षस्थानी होते. संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. RY पाटील सहकार खात्याचे उपनिबंधक MN मणी यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी संगणकाचे पूजन RY पाटील, शिवप्रतिमेचे पूजन मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र मोदगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक बाळाराम पाटील, लक्ष्मण होनगेकर, बाबूराव पाटील, विश्वनाथ हंडे, विनोद हंगिरकेकर, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, सुशीलकुमार खोकाटे, सुनील अष्टेकर, लक्ष्मण नाईक, व्यवस्थापन मंडळाचे बीबी खंडागळे, नयन मिरजकर, जयराज मोदगेकर आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक संतोष धामणेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष नीना काकतकर यांनी आभार मानले. डॉक्टर विनोद गायकवाड यांना मातृस्मृती पुरस्कार प्रदान. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या मिडल क्लास या कादंबरीला कामेरी येथील कामेश्वरी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद जोशी यांच्या हस्ते रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ यासह पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, चंद्रकुमार नलगे, कथाकार अप्पासाहेब खोत व धनाजी घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे प्रणेते प्राध्यापक दि. बा. पाटील यावेळी बोलताना म्हणाले की सीमाभाग आणि गोमांतकातील साहित्याचा दर्जा उच्च असून सारे साहित्यिक एकच आहेत, म्हणून आम्ही आवर्जून दखल घेतली आहे असे त्यांनी सांगितले. बेळगाव प्रभाग समितीच्या सक्रिय नागरिकत्व नियमावलीचे प्रकाशन. बेळगाव प्रभाग समिती आणि जनग्रह संस्था यांच्या वतीने सक्रिय नागरिकत्व नियमावलीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. शहरातील सामान्य नागरिक स्थानिक सरकारमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक पातळीवरील समस्या कशा सोडवू शकतो आणि त्याचे समाजातील नागरिकात रूपांतर कसे करू शकतो हे या नियमावली पुस्तकाचे मूळ उद्दिष्ट आहे. जनग्रह संस्थेचे राज्यप्रमुख मंजुनाथ हंपापूर यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक संजय दिवेकर, राघवेंद्र नायडू, प्रेम चौगुला, गौरी गजबर आणि स्थानिक वरिष्ठ समन्वयक शिवशंकर दयानंद नवलगुंडी, प्रमोद बुगटे, प्रमोद पाटील, मंजुनाथ जैन, प्रमोद गुंजीकर सहभागी झाले होते. कन्नड फलक अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. व्यापारी आस्थापनांवरील फलकांवर 60% जागेमध्ये कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा यासाठी कन्नड संघटनांची दादागिरी सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आता याची कडक अंमलबजावणी करावी असा दबाव अधिकाऱ्यांवर घातला आहे. सोमवारी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सूचना करण्यात आल्या. नामफलकाच्या वरील बाजूला 60% जागेमध्ये कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा. उर्वरित 40% जागेमध्ये अन्य भाषेतील मजकूर लिहिण्यात यावा. 13 मार्चपर्यंत सरकारच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात यावे याची जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांनी कटाक्षाने अंमलबजावणी करावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची, पुढे जाऊ नका, पाहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 196 परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षा काळात परीक्षार्थींवर करडी नजर असावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण खात्याकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने मार्गसूचीही लागू केली आहे. गेल्या वर्षी काही परीक्षा केंद्रांवर कॅमेरे बसवण्यात आले नव्हते, यामुळे काही परीक्षा केंद्रांवर अनुचित प्रकार घडला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांवर कॅमेरे बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. स्वर मल्हार फाउंडेशनतर्फे रविवारी शास्त्रीय गायनाची बैठक. स्वर मल्हार फाउंडेशन बेळगावतर्फे रविवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी ठीक 9:30 श्रीमती उर्वशी शहा यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बंगलोर येथील उभय गाणविदुषी कैलासवासी डॉक्टर श्यामलाताई भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित असलेला सदर कार्यक्रम टिळकवाडी बेळगाव येथील अकॅडमी ऑफ म्युझिकच्या गुरुवर्य पंडित रामभाऊ विजापुरे स्वरमंदिर सभागृहात संपन्न होणार आहे. सारंग कुलकर्णी आणि अंग देसाई कलाकारांना साथ देणार असून सर्व रसिकांना कार्यक्रम खुला राहील असे कळवण्यात आले आहे. बीजगर्णी महालक्ष्मी यात्रेच्या रथ बांधणीचे काम प्रगतीपथावर. बीजगर्णी येथील महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने रथ बांधणीचे काम बीजगर्णी व कावळेवाडी गावातील सुतार कुटुंबियांनी स्वीकारलेले आहे. दोन्ही गावच्या बैठकीत सुतार कारागिरांना श्रीफळ पानविड देऊन काम आकर्षक करण्यासाठी सांगण्यात आले आहे. यावेळी ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन वसंत अष्टेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. गावातील सुतार कुटुंबातील कारागिरांनी रथबांधणीचे काम स्वीकारले त्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. KMF वर 13 जणांची बिनविरोध निवड. जिल्हा सहकारी दूध उत्पादक महासंघाच्या निवडणुकीत अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली 16 पैकी 13 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. विवेकराव पाटील, भालचंद्र जारकीहोळी, मल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा गिरेनावर, डॉक्टर बसवराज परसन्नावर, बाबूराव वाघमोडे, विरूपाक्ष इटी, रायाप्पा दू, प्रकाश अंबोजी, संजय शिंत्रे, सदेप पावारी, शंकर इटनाळ, सविता खानपगोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत अजून अथणी, बैलहोंगल आणि रामदुर्गमधून प्रत्येकी 1 उमेदवार निवडण्यात येणार आहे. त्यासाठी 17 मार्च रोजी मतदान होणार आहे. पालकमंत्र्यांची येळूर ग्रामपंचायतीला भेट. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी येळूर ग्रामपंचायतीला भेट दिली. या भेटीदरम्यान महत्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या वतीने बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील समस्यांविषयी चर्चा करून त्या निवारण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. विशेषतः वडगाव पासून येळूर पर्यंतच्या रस्त्याची बांधकाम विभागाकडून डागडुजी करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेंसे व गावातील इतर नागरिक उपस्थित होते. येळूर येथे भीमा कोरेगाव स्मारकाचे भूमिपूजन. येळूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या भीमा कोरेगाव स्मारकाचे भूमिपूजन नुकताच पार पडले. हे भूमिपूजन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा येळूर यांच्या वतीने मैदानाचा विकास करण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे निधी मंजुरीसाठी निवेदन देण्यात आले. येळूर ग्रामपंचायतीकडून सदर शाळेच्या नावाने गायरान जागेतील 2 एकर जागा शाळेला मैदानासाठी देण्यात आली आहे. या मैदानाचा विकास करण्यासाठी येळूर ग्रामपंचायत तसेच शाळेचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष व सदस्य यांनी अनुदानासाठी निवेदन दिले. याची दखल घेऊन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी लगेच 25 लाखाचा निधी मंजूर केला. डॉक्टर पूजा रोहन किल्लेकर यांना सुवर्णपदक. चव्हाट गल्लीतील डॉक्टर पूजा रोहन किल्लेकर यांनी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठातून MS ऑर्थोपेडिक या विषयात सुवर्णपदक मिळवले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात डॉक्टर पूजा यांना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. डॉक्टर पूजा ह्या येथील सुप्रसिद्ध मोटार बॉडी बिल्डर उदय वसंतराव किल्लेकर यांच्या स्नुषा व डॉक्टर रोहन उदय किल्लेकर MS आर्थो यांच्या पत्नी होत. सरस्वती हायस्कूल हंदिगणूर येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. 10वीनंतर अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत, त्याची योग्य ती माहिती घेऊन शिक्षण पूर्ण करावे असा सल्ला द म शी मंडळाचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांनी दिला. हंदिगणूरमधील सरस्वती हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा व गुणगौरव सोहळा नुकताच झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. SDMC उपाध्यक्ष PG पाटील अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक GS पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. MP येळूरकर यांनी अहवाल वाचन केले. SS बेळगावकर यांनी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पाडला. प्राचार्य MB निर्मळकर, PL पाटील, SL मासेकर यांनीही मार्गदर्शन केले. चलबेनहट्टीत पाणी पुरवठा समितीची निवड. चलबेनहट्टीत पाणी पुरवठा समितीची निवड नुकतीच करण्यात आली. 3 वर्षानंतर ही फेरनिवड करण्यात आली.
तसेच यापूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून बढती मिळाल्याने नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली. अध्यक्षपदी यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्षपदी रेखा पाटील, तर सदस्यपदी रेणुका सणदी, सुमित्रा पाटील, संगीता पाटील, अमोल बडवांनाचे, बाबू सणदी, कृष्णा हुंदरे, युवराज पाटील व पीडीओ अशी नवनिर्वाचित सदस्यांची नावे आहेत. कर्मचारी म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवड झाली. ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनावर, सदस्य कुंडू कुरेनावर यांचे स्वागत करण्यात आले. जाधवनगरमध्ये 2.25 लाखांची घरफोडी. बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह 2.25 लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. रविवारी जाधवनगरमध्ये घडलेल्या या घटनेची एपीएमसी पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जाधवनगरमध्ये मंजुनाथ कमकेरी यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. हे सर्व कुटुंब महाशिवरात्रीनिमित्त 8 मार्च रोजी रामदुर्ग लागले होते. रविवारी दुपारी 4 सुमारास घरी आल्यानंतर इंटरलॉक तोडल्याचे त्यांना आढळून आले. घरच्यांनी आज जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कपाट फोडून 1,60,000 रुपये रोख व 13 ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे दिसून आले. एपीएमसी पोलिसात नोंद झाली आहे. जेंट्सतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा. पिरणवाडी आणि परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे जेंट्सतर्फे रविवारी 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. सिद्धेश्वर गल्ली आणि मारुती गल्ली इथे पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्याने येथील नागरिकांची अडचण दूर झाली आहे. आगामी काळात देखील नागरिकांना पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती जेंट्सतर्फे देण्यात आली आहे. यावेळी राजू माळवदे, विजयकुमार खोत, जेंट्स परिवारचे सभासद उपस्थित होते. मंडोळी रोडवर 2.25 लाखाची चोरी. मंडोळी येथून शेड आणि त्यातील साहित्याचे मिळून सुमारे 2.25 लाख रुपयांचे साहित्य लांबवल्याची तक्रार बळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. राणी चन्नम्मानगर येथील रहिवासी रामदास बस्तवाडकर यांची मंडोळी रोडला शेड आहे. या शेडमधून सुमारे 1,60,000 रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले आहे. चोरी नेमकी कधी घडली आहे हे अद्याप स्पष्ट नाही. त्यानुसार अनोळखी चोरट्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरी संदर्भात तक्रार झाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. महायुक्तीच्या जागा वाटपसाठी दिल्लीत खळबते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नवी दिल्लीत सोमवारची नियोजित बैठक रद्द झाली. त्यामुळे महायुक्तीला जागा वाटपचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा असल्याने जागा वाटपचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीला जाणार होते. पण शिंदे आणि पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून भाजपचे लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी बैठक झाली. त्यासाठी फडणवीस दिल्लीला गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वेगळं असल्याने तसेच सायंकाळी पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक असल्याने सोमवारची बैठक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले. हमी योजना लाभार्थींचा मेळावा संपन्न. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकारने गॅरंटीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सरकारने त्या आश्वासनाची पूर्तता केली आहे याची जाणीव ठेवावी असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. निपाणी तालुका पंचायत आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमान्य राजा शिव छत्रपती सांस्कृतिक भवनात आयोजित गॅरंटी मेळाव्यात ते बोलत होते. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हाधिकारी नितीश पाटील यांच्यासह सुप्रिया पाटील, सुमित्रा उगळे यांनी मनोगत व्यक्त केले. ओरा सांस्कृतिक महोत्सवासाठी श्रेया घोषाल बेळगावात येणार. कर्नाटक लॉ सोसायटी संचलित गोपटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा ओरा 2024 हा सांस्कृतिक महोत्सव 13 ते 15 मार्च दरम्यान देशी कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महत्वाचे आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्कृष्ट राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 3 दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवात नृत्य, साहित्य, संगीत, ई गेमिंग, ललित कला, नाटक, फॅशन शो, प्रश्नमंजुषा, ओपन माइक आणि इतर 46 हून अधिक सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम होणार आहेत. सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांसाठी ओरा 2024 हे कौशल्य प्रदर्शनाचे व्यासपीठ असेल. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील 80 हून अधिक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या सांगता समारंभाला म्हणजेच 15 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता GIT कॉलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल उपस्थित राहून आपल्या कलाविष्कार सादर करणार आहेत. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे 28 एप्रिल रोजी उपनय सोहळा. येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सहकारी सोसायटीतर्फे सामुदायिक उपनय सोहळा 28 एप्रिल रोजी होणार आहे.
चिदंबरनगर मधील चिदंबरेश्वर देवस्थानात होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नावे नोंदवण्यासाठी समर्थ सहकारी सोसायटीचे संस्थापक राघवेंद्र केसनूर किंवा अरुण कुलकर्णी यांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कृष्ण तारिहाळ यांचे निधन. बिजगर्ण येथील रहिवासी कृष्ण यल्लप्पा तारिहाळ वय 76 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित 2 मुलगी, 4 मुली, जावय, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांनी पोस्टमन म्हणून सेवा बजावली होती. प्रथमेश कलघडगी यांचे निधन. मूळचे माधवा रोड व सध्या नानावाडी इथे वास्तव्यास असलेले प्रथमेश विलास कलघडगी वय 31 यांचे सोमवारी मध्यरात्री बेंगलोर इथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलत, भावंडे असा परिवार आहे. जलंतरण प्रशिक्षक उमेश कलघडगी आणि कपलेश्वर देवस्थान समितीचे सदस्य राकेश कलघडगी यांचा तो पुतण्या होत. 8 वर्षांच्या खंडानंतर रणजी विजयाकडे मुंबईची वाटचाल. रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील विजेतेपदाचा सामना 10 मार्च पासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई आणि विदर्भ आमने सामने आहेत. महाराजा रणजित सिंग यांच्या नावाने खेळल्या जाणाऱ्या ट्रॉफीचा पहिला हंगाम 1934-35 मध्ये झाला होता. तेव्हापासून मुंबईने 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर विदर्भ संघाने आतापर्यंत जेतेपदावर 2 नाव कोरलं आहे. सध्या सुरू असलेल्या सामन्यात मुंबई संघाची मजबूत पकड पाहायला मिळत आहे. या शतकातच मुंबईने 7 जेतेपदाची जिंकली आहेत आणि केवळ 6 वेळा विजेतेपदाचा सामना गमावलेला आहे. सध्याचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी भरलेला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांच्यासह अनेक मोठी नावे आहेत. तर दुसरीकडे या स्पर्धेत विदर्भाने विरोधी संघांवर वर्चस्व गाजवत इथेपर्यंत मजल मारली आहे. मात्र मागील 8 वर्षांपासून मुंबईला जेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नाही. मुंबईने 2016 शेवटची ट्रॉफी जिंकली होती. कुस्ती आखाड्याच्या अहवालाचे वितरण. सामरा कुस्ती कमिटीतर्फे आयोजित गतवर्षीच्या कुस्ती आखाड्याच्या अहवालाचे वितरण करण्यात आले. मारुती मंदिरात आयोजित बैठकीत नितीन चिंगळी यांनी गतवर्षी यशस्वीपणे पार पडलेल्या आखाड्याचा आढावा घेत जमा खर्च सादर केला. कृष्णा चौगुले, पियुष जोगाणी यांच्या हस्ते अहवालाचे वितरण करण्यात आले. आगामी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला पाठबळ द्यावे असे आवाहन यल्लप्पा हरजी यांनी केले. यावेळी इराप्पा जोई, लक्ष्मण सुळेभावी, कृष्णा जोई, भरमा चिंगळी, भुजंग गिरमल, शिवाजी मालाई, भुजंग धर्मोजी, अप्पानी येड्डी, शीतल तिप्पन्नाचे, मोहन हरजी, शिवानंद पाटील, सिद्राई येड्डी, मारुती चौगुले, देवाप्पा अप्पय्याचे, प्रवीण ताडे, सिद्राई जाधव, यल्लप्पा जोगानी, कृष्णा अप्पय्याचे आदी उपस्थित होते. नील बॉईज हिंडलगा डेम्पो मास्टर्सचा मानकरी. डेम्पो मास्टर्स आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत नील बॉईज हिंडलगा संघाने झरा स्पोर्ट्सचा पराभव करीत डेम्पो मास्टर्स चषक पटकावला. अंतिम सामन्यातील सामनावीर तनिष्क नाईक, उत्कृष्ट गोलंदाज सुशांत कोवाडकर, उत्कृष्ट फलंदाज अंगज राज हित्तलमणी यांना तर मालिकावीर साकीब लंगोटी याला सायकल देऊन गौरवण्यात आले. अनगोळ येथील SKE प्लॅटिनम क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली. अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना नील बॉईज हिंडलगा संघाने 10 षटकात 4 बाद 109 धावा केल्या. त्यांच्या तानिष्क नाईकने 37, सुशांत कडोलकरने 24, अझरने 22 धावा काढल्या. झरा स्पोर्ट्सतर्फे गोलंदाजी करताना रोहित पाटीलने 2, संतोष सुळगे पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल झरा स्पोर्ट्स क्लबने 10 षटकात 6 बाद 98 धावा करत सामना 11 धावांनी गमावला. त्यांच्या रब्बानी दफेदारने 39, संतोष सुळगे पाटीलने 16, शाहूने 26 धावा काढल्या. नील बॉईजतर्फे सुशांत कोवाडकरने 2, दीपक नार्वेकर, तन्वीर टी, अझर यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे क्रीडा भारतीचे राज्य सचिव अशोक शिंद्रे, आनंद सराफ, डेम्पो मास्टरचे अध्यक्ष विशाल पेडणेकर, मंगेश भिसे, मुख्य पुरस्कर्ते आनंद पाटील, सारंग राघुजे, संतोष इंचल, कमल मल्होत्रा, अमरदीप पाटील, प्रशांत कलघटकर, गजानन जैनोजी, नितीन चौगुले यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी विजय रेडेकर, सुभाष हळदणकर, वैभव, स्वप्नील रेवणकर, हरीश, राहुल नाईक, विशाल पाटील व डेम्पो मास्टर्सचे पदाधिकारी उपस्थित होते. धामणेत उद्या हाफ पीच क्रिकेट स्पर्धा.
धामणेतील छत्रपती संभाजी महाराज मैदानात बुधवार दिनांक 13 रोजी श्रीराम चषक हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 55,555 रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला 25,555 रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर खेळाडूला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुक संघांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.